नमस्कार स्वानितीज किचनमध्ये आज आपण बघणार आहोत खमंग खुसखुशीत असं थालीपीठचा एक प्रकार आणि ते पण अगदी आत्ता सध्या असलेल्या घरातल्या साहित्यापासून म्हणजेच दिवाळी तर झाली आणि फराळाचे पदार्थ खाऊन कंटाळलाय तर चकलीची जी भाजणी उरलेली असती त्यापासून हे थालीपीठ आपण बनवणार आहोत त्यासाठी प्रथम वाटण तयार करून घेऊ आठ ते दहा हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेऊ आणि एक चमचा इतके जिरे घेऊ आणि हे सर्व मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे पाणी न घालता अशा पद्धतीनं हे आपलं वाटण तयार झालं आता एका ताटामध्ये चकलीची जी भाजणी केली होती दिवाळीसाठी आपण त्यातलं एक कप इतकं भाजणीचं पीठ घेऊ दोन चमचे इतकं साधं गव्हाचं पीठ त्यामध्ये घालायचं त्यामुळे भाजमीला एक चिकटपणा येईल एक मीडियम साईजचा किंवा मोठ्या साईजचा कांदा घातला तरी चालेल अशा पद्धतीने बारीक चिरून आणि छान अशी कोथंबीर टाकायची कांदा आणि कोथिंबीरमुळे थालीपीठला छान अशी चव येते आणि जे वाटण केलं होतं मिक्सरमध्ये ते घालून घ्यायचे आणि एक चमचा किंवा चवीनुसार मी तुम्ही इथे मीठ घालून घेऊ एक पाव चमचा इतकी हळद घालायची आणि दोन चमचे आपल्याला इथे साधं तेल घालून घ्यायचं आहे तेलामुळे थालीपीठ हे खूप कोरडं कोरडं न लागतं मौसूत आणि छान असं लागेल तर अशा पद्धतीने हे सर्व आपण हाताने चोळून घ्यायचं आधी आणि पाणी घालून अशा पद्धतीने खूप घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही अशी कणिक मळून घ्यायची आणि दहा ते पंधरा मिनटासाठी इथे झाकून ठेवायचं आहे दहा प ते पंधरा मिनटानंतर बघू शकता कणिक छान भिजलेली आहे आणि याच्यामध्ये साधारणतः मीडियम साईजचे चार ते पाच थालीपीठं सहज होतात अशा पद्धतीने गोळा करून घ्यायचा पीठ पण बघू शकता तुम्ही मी कितपत मऊ असं बनलेलं आहे जास्त घट्ट पण मळायचं नाही नाहीतर थालीपीठ चिवट होतात आता तुम्ही पोळपाटवर पण हे थालीपीठ थापू शकता परंतु एक अशा पद्धतीने ताट किंवा प्लेट घेऊन त्यामध्ये थापले ना तरी एक साईजचे थालीपीठं छान तयार होतात एक साधा सुती कपडा किंवा रुमाल घेऊन ओला करून घ्यायचा आणि परत तो ताटावर किंवा पोळपाटमध्ये पसरून परत त्याच्यावर थोडं पाणी टाकून घ्यायचं आणि थालीपीठचा गोळा ठेवून परत त्याच्यावर पाण्याच्या हाताने अशा पद्धतीने आपण बोटाच्या सहाय्याने थालीपीठ एकसारखे थापून घ्यायचं शक्यतो हे तीन बोटांचाच वापर करायचा थालीपीठ हे पसरून घ्यायचे पूर्ण थालीपीठ थापल्यानंतर एक दोन चार ठिकाणी अशा पद्धतीने आपण हे होल पाडून घ्यायचं म्हणजे जेणेकरून त्यात हवा राहणार नाही शक्यतो थालीपीठ हे लोखंडी तव्यामध्ये जर भाजलात तर अतिउत्तम खूप छान चव येते नसेल तर तुम्ही नॉनस्टिकचा तवा पण वापरू शकता आणि सुरुवातीला हे पूर्ण तेल आणि कोट करून घ्यायचं नाहीतर थालीपीठ हे चिटकू शकतं तव्याला नंतर जे थालीपीठचा रुमाल होता तो अशा पद्धतीने हुबा धरायचा तव्या शेजारी आणि तो पालता घालायचा तव्यावरती आणि लगेच एका साईडने अलगद तो काढायचा रुमाल हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने थालीपीठ त्याच्यावरती पडलं जातं आणि साईडने परत थोडंसं सा तेल सोडायचं आणि पाण्याचा एक हपका मारायचा आणि लागलीच एखादं ताट असेल तर ते झाकून ठेवायचं झाकून ठेवल्याने थालीपीठ वरून कोरडं न होता आतून मऊ शिस्त आणि मस्त असं चव येते त्याला अशा पद्धतीने एक अर्धा ते एक मिनटं एक साईड भाजून घ्यायची आणि नंतर दुसरी साईड परत आपण ही भाजून घ्यायची हवं असेल तर परत वरून तुम्ही तेल लावू शकता अशा पद्धतीने आपण ही दुसरी साईड पण अर्धा एक मिनटं भाजून घेणार आहोत परत थोडंसं तेल सोडायचं तेलाचं प्रमाण भाजण्यासाठी तुमच्या आवडीनुसार ठरवा जेवढं चुरचुरीत तेलात भाजताल तेवढीच ती खमंग पण लागेल नसेल आवडेल तर खूप कमी तेलात पण तुम्ही हे थालीपीठ भाजू शकता आणि त्याच्यामध्ये जे कांदा आणि कोथंबीर घातलेली असते त्यामुळे ह्याला चव अतिशय छान येते थालीपीठला अशा पद्धतीने एक दोन ते तीन मिनटं वरून खालून भाजून झाल्यानंतर हे आपलं थालीपीठ खाण्यासाठी एकदम तयार आहे आणि खूप कमी वेळामध्ये थालीपीठ छान असं बनतं ते तुम्ही दह्याबरोबर किंवा कढीबरोबर किंवा लोण्याच्या गोळाबरोबरही खाऊन बघू शकता तर नक्की ट्राय करून बघा